तो नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो। मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहेत कानफुडी या गावामध्ये। तर एका शेतकऱ्याने भेंडीची लागवड केलेली आहे आणि ती भेंडी ही उन्हाळ्यामधली आहे आणि खूपच छान पद्धतीने तुम्हाला जसं की दिसतच आहे, बघा भेंडीचा प्लॉट किती नंबर एक आलेला आहे। तर मित्रांनो, आता त्याच्यासाठी कोणती व्हरायटी निवडायची, कोणत्या कंपनीची भेंडी लागवड करायची, ती सर्व माहिती घेण्यासाठीच आपण या प्लॉटमध्ये उपलब्ध झालेलो आहेत। तर काही शेतकरी बंधू, तसेच स्नेहा सीडचे मालक आणि सर्व अधिकारी लोक इथे जमा झालेले आहेत। तर मित्रांनो, आता ही स्नेहा सीड्स कंपनी आहे आणि लक्ष्मी ही व्हरायटी आहे भेंडीची। तर मित्रांनो, अशा प्रकारे भेंडी तुम्हाला दिसतच आहे आणि स्नेहा सीड कंपनीचे मालक हे पीक पाहणी करण्यासाठी इथे जमलेले आहेत। तर मित्रांनो, सर्व आपण माहिती घेणार आहोत, शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत, त्याच्यानंतर स्नेहा सीडच्या कंपनीच्या मालकाची मुलाखत घेणार आहोत, कसं नियोजन करायचं आहे, कसं भेंडीचं जास्तीत जास्त उत्पादन काढायचं आहे, ती सर्व माहिती आपण त्यांच्याकडूनच घेणार। तर सध्या इथे आता सत्काराचा कार्यक्रम चालू आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टोटल माहिती मिळणार आहे कसं नियोजन करायचं आहे, काय नियोजन करायचं आहे त्याच्याबद्दल। तर चला, तो व्हिडिओला आपण सुरुवात करूया। या कानफुडिया शिवारामध्ये स्नेहा ॲग्रो सीड्स कंपनीचे मालक आदरणीय दिलीपभाऊ चव्हाण यांच्या अथांग अशा मेहनत आणि परिश्रमाने त्यांनी एक छोटेखानी एक छोटासा उद्योग शेतकऱ्यांसाठी त्याने उभारलेला आहे। मित्रो, आज काळाची गरज आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जोपर्यंत आपण एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपण प्रत्यक्ष काम किंवा मेहनत किंवा कष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याही कोणत्याही कामाला चालना किंवा वेग मिळत नाही। तशाच पद्धतीनं दिलीपभाऊ चव्हाण यांनी त्यांच्या मेहनतीनं स्नेहा कंपनी त्यांनी स्वतःच्या पायावर उभी केली आणि त्यांच्यामध्ये आज आपण सगळेजण हे चित्र पाहतो। तर काय लोक काय करतात, प्रत्यक्ष त्याने काम करून कृती करून त्यांनी आपल्याला आपल्यासमोर हे प्रदर्शन त्यांनी दाखवत आहेत। तर लक्ष्मी हे जे भेंडीचं वाहन आहे, हे जे शिडस आहे, एक चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्यासमोर दाखवून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं दिलीपभाऊ चव्हाण यांना अशी विनंती करतो की आपण समोरच्या सर्व शेतकऱ्यांना आपलं मार्गदर्शन करावं। नमस्कार, माझं नाव दिलीप चव्हाण, स्नेहा सीड्स हे अवघ्या मी छोटंसं रोपटं जालना या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि 2 वर्षापासून माझं काम हे मध्य प्रदेश आणि कर्नाटक आणि राजस्थान येथे चालू आहे, परंतु काही संभावने महाराष्ट्रामध्ये चालू करण्याचं खूप दिवसापासून प्रयत्न होता। तर आज ह्या 6 महिन्यापासून मला ह्या महाराष्ट्राचं लायसन भेटलं आणि मी कुठंतरी आपल्या ह्या महाराष्ट्राचं देणं लागतो आणि या जालना जिल्ह्यामुळे आपण ह्या क्षेत्रामध्ये आल्यामुळे 2 वर्षापासून भेंडीचं प्रोग्राम संशोधन हे मध्य प्रदेश आणि हैदराबाद तर मिरची तन्नू आणि कांद्यामध्ये आपण फुले समर्थ 35 ते 36 दिवशी फ्लॉवरिंगमध्ये येते आणि 40 ते 42 दिवसापासून आपल्या भेंडीचं तोडणीला प्रथम सुरुवात होते। तर जवळपास आपली भेंडी एकरी लागवड करायची असेल तर 1 ते 1.5 किलो ही लागवड करावं लागते आणि तोडा हा जो आहे त्याचा 3र्या दिवशी प्रत्येकी 3र्या दिवशी तोडा होतो आणि भेंडीची साईज ही 5 ते 6 सेंटीमीटरमध्ये आणि उत्कृष्ट दर्जेदार आणि बाहेरच्या ट्रान्सपोर्टला एकदम चांगल्या आणि उत्कृष्टमध्ये खराब न होणारी, त्यामुळे आपण ही भेंडी या ठिकाणी दिलेली आहे। आपण स्वतः प्रत्यक्ष ह्या कार्यक्रमाचे सहभागी होऊन ही भेंडी प्रत्यक्ष पाहू शकता। पहिले याच्यानंतर पुढील कार्यक्रम आपण सर्व ज्या शेतकऱ्यांनी लागवडीपासून तोडणीपर्यंत ते काय काय समस्या आहेत त्या ह्या विषयी आपण सर्व शेतकऱ्यांना विचारून प्रत्यक्ष त्यांचं मार्गदर्शन घेऊया। काय ना, तर स्वतः शेतकऱ्यांच्या कासाबाई दत्तराव केंद्रे यांच्याकडून आपण त्यांचं मनोगत ऐकूया। माइक देऊन टाका, माइक देते।
माझं नाव कासाबाई दत्ता केंद्रे, गाव कानफोडी, तालुका मंठा, जिल्हा जालना। माझं शेत आहे कानफोडी शिवारात, 68 गट नंबर आहे। आणि ह्या शेतामध्ये आम्ही भेंडी लावलेली आहे, तर भेंडीला 90 दिवस झाले लावून। तर याच्यामध्ये 3 जातीचे 3 पुडे येतात। लक्ष्मी पुडी जी आहे ती एकदम नंबर 1 आहे। आणि तिचे आज 60 दिवस झाले तिची भेंडी चालू आहे। तर एका म्हणजे 6 तास येतं, तर 6 तासाला 6 कॅरेट भेंडी निघते। 3 दिवस झाले ही भेंडी तोडलेली आहे, हिला अजून काहीच झालेलं नाही। 3 ते 4 दिवस भेंडी जशाला तशीच राहते, जास्त मोठी जाड होत नाही आणि पोसत बी नाही आणि चांगली क्वालिटी आहे, वजन बी भरपूर देते आणि माल बी उत्तम निघतो। सर्वप्रथम मावशी तुमचं नाव सांगा। कासाबाई दत्ता केंद्रे कानफोडी, तालुका मंठा, जिल्हा जालना। मोबाईल नंबर वगैरे 93 73 08 36 13। बर, भाजीपाला ही शेती तुम्ही किती वर्षापासून करत असता? 3 वर्ष झालं आम्ही भाजीपाला करतो। बर, याच्या अगोदर काय काय भाजीपाला लागवड करत? याच्या अगोदर आमची मिरची, भेंडी, वांगे, कोथिंबीर आणि मेथीची भाजी। आता ही भेंडी किती क्षेत्रामध्ये लागवड केली तुम्ही? आम्ही असं 7 गुंठे। 7 गुंठे आणि ती दुसऱ्या त्या अलगच आहेत, ही एक पुढी। पूर्ण भेंडी लागवड किती केली? पूर्ण भेंडी आमची 1.25 एकर। बर, या व्हरायटीची तुम्हाला माहिती कुठून भेटली? गोविंद जाधव दुकानदार। गोविंद जाधव दुकानदार, यांच्या दुकानचं नाव काय? शेतकरी कृषी सेवा केंद्र वाटूरफाटा। वाटूरफाटा। बर, यांनी तुम्हाला किती लागवड करण्यासाठी किती पॅकेट दिले ते भेंडीचे? आम्हाला त्याने पहिल्यानं 2 दिले आणि ही लक्ष्मी मागून दिली। लक्ष्मीचं 1 पॅकेट दिलं? एकच पॅकेट दिले। लक्ष्मीचं पॅकेट किती क्षेत्रामध्ये बसलं तुमचं? आमचं म्हणजे 6 फट्ट्या झाले असं, 2 ते 3 गुंठे। बर, 2 ते 3 गुंठे लागवड, 7 गुंठे। 7 गुंठे लागवड झाली। बर, लागवड किती बाय किती केली? आम्ही 4 फुट अशी 4 बाय 4 केली। लागवड करून साधारणपणे किती दिवस झाले आता तुम्हाला? याला 90 दिवस झाले आणि 36 दिवसात भेंडी लगेच सुरू झाली। साधारणपणे तुमचा 36 दिवसाला पहिला तोडा चालू झाला? हा, तर 4 कॅरेट निघले होते सुरुवातीला। आतापर्यंत किती तोडे झाले सांगू शकता का? सांगू शकते ना। किती तोडे झाले असं? तर आमच्या याच्यामध्ये आता 3 महिन्यामध्ये म्हणजे तिसऱ्या दिवशी 20 ते 22 तोडे झाले। 20 ते 22 तोडे तुमचे आरामशी 7 गुंठ्यामध्ये झाले? झाले। बरं, ही व्हरायटी तुम्हाला बाकी व्हरायटी पेक्षा कशी चांगली वाटली? एकदम नंबर 1 वाटली। टिकाऊ क्षमता कशी व्हरायटीची? टिकाऊ क्षमता म्हणजे आज जरी नाही तोडी, उद्या जरी तोडी तरी भेंडी खराब होत नाही। लवकर खराब नाही, दाणे लवकर बाहेर पडत नाही, बाहेर पडत नाही, पुन्हा सुकत नाही, जाड होत नाही। आणि ती दुसरी जी आहे तर ती लवकर जाड होते। रोगाल कशी? रोगाल म्हणजे रोगच नाही, सोबतच लावलेली हिरवी गार दिसते, पुन्हा रोग नाही काय नाही। पुन्हा अशी बुडातून एका भेंडीला 6 7 7 7 फंटाड येत, तर भेंडी जास्त निघते। एका झाडाला 6 ते 7 भेंडी निघते। म्हणणं आहे भेंडी जवळ जवळ लागते, बरोबर? दुसरी जी जात आहे तर ती कसं एकाच शेंड्याला एकच भेंडी निघती, हिला एका झाडाला 7 ते 8 भेंडी निघती। आता सध्या पाय इथं लागलेली आहे, पण इथं काल मी बाळाला तोडून दिले इथल्या भेंड्या रोजदारी। अजून तुम्हाला किती अपेक्षित आहे, किती उत्पादन येऊ शकतं अजून याचं? अजून तरी आमची 2 ते 2.5 महिने अजून चलती भेंडी, आरामशीर चलती। आणि एका तासाला म्हणजे आता 6 तास आहे इथं, तर 6 तासाला आमचे 6 कॅरेट भेंडी अशी नंबर 1 अशी फुल भरून पुन्हा वजन बी देते। बर, आता हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे, युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपले जे काही प्रगती शेतकरी असं गावातले असो किंवा गावाचे असो किंवा जिल्ह्यातले असो, 42 शेतकरी जोडलेले आहेत आम्ही बचत गटामुळे या भाजीपाल्याला। बर, आता बाकीचे शेतकरी बांधव यांना लागवडीसाठी लक्ष्मी भेंडी सांगा तुम्ही? आता म्हणजे आम्हाला एक मीटिंग आहे आमची बचत गटाची, ती माझ्या शेतामध्ये येते। इथं 120 बाया येणार आहेत अजून 8 दिवसाला, तर सगळ्या बायाला मी सांगून देते की त्याला आणून दाखवते इथं। या वर्षी तुम्ही 1 पॅकेट केलं, पुढच्या वर्षी किती पॅकेट लागवड? 2 लावणार आम्ही, म्हणजे तोडणं होत नाही। ह्या भेंडीला कसं उशीर लागतो, म्हणजे भेंडी जास्त निघते माल, त्याच्यामुळे उशीर लागतो। आम्हाला 2 जोक येतात, म्हणजे आम्ही 14 ते 15 कॅरेट तोडतो, आमच्या गावात मंजूर भेटत नाही। बट ही भेंडी लागवड करून तुम्ही समाधानी आहे? हो, समाधान आहे आम्हाला, म्हणजे तिकडे 2 पुड्याला तितकीच आणि 1 पुडीला तितकीच निघते, म्हणजे आमचे 14 13 कॅरेट जाते। तर हिचे 6 ते 7 कॅरेट असे फिक्स, ते बी आता तोडून दाखवते इतक्याच्या समोर। धन्यवाद।